नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SM स्टडीज यूट्यूब चॅनलवरती मी भूषण दातार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वी विषय संस्कृत संयुक्त यामधील व्याकरणाचा एक भाग अभ्यासणार आहोत, जे आहेत भूतकालवाचक विशेषण, ज्याला तवतु प्रत्ययांत विशेषण असंही एक नाव आहे. रम्य संस्कृतम मधला भाग आहे, आपण बघूया. धड्याचं नाव आहे कहा कृतवान आणि का कृतवती. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल कहा हा पुल्लिंगी आहे आणि का हा शब्द जो आहे तो स्त्रीलिंगी आहे. यावरूनच आपल्याला पुल्लिंग आणि स्त्रीलिंग या दोन वचनांचा विचार करायचा आहे हे लक्षात येईल. आता आपण भाग बघूया, प्रत्यक्ष चित्र पाहू. पहिल्यांदा बालः जलं पिबति, बालक पाणी पितो. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला फरक दिसेल की त्याच्या ग्लासामधलं पाणी संपलं आहे आणि वाक्य आहे बालः जलं पीतवान, बालकाने पाणी प्यालं, म्हणजे पाणी पिण्याची जी प्रक्रिया होती ती इथे पूर्ण झाली. पीतवान हा शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. दुसऱ्या चित्राकडे आपण जाऊया. अनीशः गच्छती, अनीश जातो. अनीशः गतवान, अनीश गेला. तिथे त्या चित्रामध्ये दिसेल की कोणतीही व्यक्ती तिथे नाही आहे, याचाच अर्थ अनीशची जी जाण्याची प्रक्रिया होती ती पूर्ण झाली. इथे सुद्धा बघा गतवान हा शब्द वापरलेला आहे. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया, जे की पुल्लिंग बहुवचन वापरलेलं आहे. बघा छात्राः खेलन्ति, विद्यार्थी खेळतात. छात्राः खेलितवंतः, विद्यार्थी खेळले. इथे तुम्हाला दिसून येईल की मगाशच्या वाक्यांमध्ये वान असं शेवटी दिसत होतं, आता इथे आपल्याला दिसतंय वंतः, विद्यार्थी खेळले. पुढचं वाक्य आहे वयं पठामः, आम्ही वाचतो. वयं पठितवंतः, आम्ही वाचलं. बघा त्यांची पुस्तकं बंद झालेली आहेत, याचाच अर्थ वाचण्याची जी प्रक्रिया होती ती इथे पूर्ण झाली. हे दोन पुल्लिंग एकवचन बहुवचन. आता आहे स्त्रीलिंगाचा विचार. बघा महिला क्षिपती, महिला टाकते, क्षिपती म्हणजे टाकते. महिला क्षिप्तवती, महिलेने टाकलं. आता इथे बघा स्त्रीलिंगी आल्यानंतर पुन्हा पुढचं जो प्रत्यय होता तो बदलला, आता इथे वती झालं. महिला क्षिप्तवती, महिलेने टाकलं. तर डस्टबिन जे आहे तिच्या हातातली जी कचरापेटी आहे ती रिकामी झालेली दिसेल. बघा पुढे आहे दीपा नृत्यती, दीपा नाचते. पुढचं वाक्य दीपा नर्तितवती, दीपा नाचली, म्हणजे तिची जी नाचण्याची प्रक्रिया होती ती इथे पूर्ण झालेली दिसून येईल. पुढचा भाग आहे बघा स्त्रीलिंगी बहुवचन. आता अनेक स्त्रिया दिसतील. ताहा प्रक्षालयंती, त्या धुतात, त्या कपडे धुतात. ताहा प्रक्षालितवत्यः, त्यांनी कपडे धुतले. आता इथे कपडे धुण्याची प्रोसेस बघा पूर्ण झाली. पहिल्यांदा त्या धुताना कपडे धुताना दिसत आहेत, आता मात्र त्याचे धुतलेले कपडे त्या खांदावर टाकून त्या परत निघालेले आहेत, म्हणजे इथे कपडे धुण्याची जी प्रोसेस होती ती पूर्ण झाली. पुढे आहे बघा छात्राः लिखंती, विद्यार्थिनी लिहितात. छात्राः लिखितवत्यः, विद्यार्थिनींनी लिहिलं. आता इथे बघा लिहिण्याची प्रोसेस त्यांची पूर्ण झालेली आहे, म्हणजे आपल्याला इथे चार प्रकार दिसून येतील. ह्याच्यामधला एक महत्त्वाचा फरक आपल्याला लक्षात ठेवायचा जो कोणता आहे, की पुल्लिंगी असताना एकटा असेल तर वान, अनेक पुल्लिंग असेल म्हणजे पुल्लिंगी बहुवचन असेल तर वंतः, स्त्रीलिंगी एकटीच असेल तर वती, आणि अनेक असतील तर वत्यः. अशा पद्धतीने आपल्याला हा वान, वंतः, वती, वत्यः हा भाग लक्षात ठेवायचा आहे. हाच भाग मी तुम्हाला इथे शेजारी लिहून दाखवतो आहे, जेणेकरून तुमच्या तो वहीमध्ये तुम्हाला लिहिता येईल. पुल्लिंगी एकवचनामध्ये वान आणि अनेक वचनामध्ये वंतः, म्हणजे बहुवचन जे वापरलं जातं त्याच्यामध्ये
वंतः हा कोणासाठी, हा पुल्लिंगासाठी भाग असतो. स्त्रीलिंगामध्ये काय असतं बघा, स्त्रीलिंगी एकटी स्त्री असेल तर वती, आणि अनेक स्त्रिया असतील तर वत्यः. अशा पद्धतीने क्रियापदाच्या शेवटी भाग लावला जातो. हा भाग आहे स्त्रीलिंगासाठी. नपुसकलिंगासाठी अशी कोणतीही व्यवस्था नाही, कारण क्रिया करण्याची जी प्रोसेस होते ती अर्थातच पुल्लिंग किंवा स्त्रीलिंगाकडूनच होते. म्हणून आपल्याला दोन भाग सांगितलेले आहेत, वान वंतः पुल्लिंगामध्ये आणि स्त्रीलिंगामध्ये वती वत्यः. वान एकटा असताना पुल्लिंगी, वंतः अनेक मुलगी असतील तर वती स्त्रीलिंगी एकटी असताना, आणि वत्यः अनेक स्त्रिया असतील म्हणजे बहुवचनी स्त्रीलिंगी रूप असेल तर त्यावेळी वत्यः असं लावलं जायचं. ह्यांना पुन्हा एकदा ह्या सगळ्यांसाठी नाव जे आहे ते काय आहे बघा, भूतकालवाचकानी क्तवतु प्रत्ययांत विशेषणानी. हे पूर्ण त्या विशेषणाचं नाव आहे. जरी क्रियापदासारखं वापरलं गेलं तरी हे संस्कृतमध्ये विशेषण म्हणून ओळखलं जातं. आता हा भाग इथे तुम्हाला समजला असेल निश्चितच. आता आपण त्याच्या संभाषापत्रमकडे जाऊया. हा संभाषापत्रमचा भाग तुम्हाला वहीमध्ये पूर्ण करायचा आहे. आता बघा, पहिलं आहे मेलनम कुरुत, जोड्या जुळवा. शिक्षकाः, शिक्षक आहे पुल्लिंगी पण वचन आहे बहुवचनी, म्हणजे पुल्लिंगी बहुवचन असताना आपल्याला वंत लागतं म्हणून शिक्षकाः प्रविष्टवंतः. पुढचं आहे बालिकाः, एक असते ती बालिका आणि बहुवचनी असताना बालिकाः म्हणजे स्त्रीलिंगी बहुवचन, स्त्रीलिंगी बहुवचनामध्ये वत्यः लागतं म्हणून बालिकाः पूजितवत्यः. तिसरं आहे रक्षकः, पुल्लिंगी आहे एकवचनी आहे म्हणजे त्याला वान लागणार ताडितवान. आणि लास्ट वन अर्थातच बिडाली, बिडाली म्हणजे मांजर, एकटी आहे स्त्रीलिंगी आहे म्हणून त्याला वती प्रत्यय लागणार बिडाली सुप्तवती. अशा पद्धतीने आपल्याला पहिला जो प्रश्न आहे तो पूर्ण करता येईल. आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे, शुद्धम वा अशुद्धम. तुम्हाला वाक्य लिहून त्याच्या खाली शुद्धम किंवा अशुद्धम असं लिहायचं आहे. मी इथे फक्त बरोबर किंवा चुकीची खूण करतो. बरोबर असेल त्या ठिकाणी तुम्ही वहीमध्ये लिहत असताना शुद्धम, आणि चुकीची खूण असताना असेल तर अशुद्धम लिहायचं आहे. बघा पहिलं वाक्य, सिंह हा तम हतवान. करता बघायचा, सिंह पुल्लिंगी आहे एकटा आहे म्हणजे वान लागलं पाहिजे, वान लागलेलं आहे म्हणजे हे वाक्य बरोबर. ते बालकाः अन्नम न त्यक्तवंतः. पहिल्यांदा कर्त्याकडे यायचं, ते बालकाः पुल्लिंगी आहे बहुवचनी आहे म्हणजे वंतः लागलं पाहिजे, शेवटी वंतः दिसतंय म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. पुढे तिसरं वाक्य आहे, आपणिकः देवम नतवती. आपणिक शब्द पुल्लिंगी आहे एकवचनी आहे म्हणजे वान असलं पाहिजे, पण अर्थात इथे वती दिलंय म्हणजे हे वाक्य अशुद्धम आहे. पुढे एताः अद्य क्रीडितवंतः. एताः स्त्रीलिंगी, एतत् सर्वनाम प्रथम बहुवचन आहे, स्त्रीलिंगी आहे आणि बहुवचन असल्यामुळे पुढे वत्यः पाहिजे, पण वंतः दिलंय याचाच अर्थ हे वाक्य अशुद्ध आहे. आणि पुढे अहम शाकानी कर्तितवान, मी भाज्या कापल्या. आता अहम शब्द असताना मी हे सर्वनाम वापरताना कर्तितवानही चालू शकेल आणि कर्तितवती असंही चालू शकेल, त्यामुळे हे वाक्य अर्थातच बरोबर आहे. मुली लिहत असताना वती होईल आणि मुलग्याने लिहिलं तर वान होईल, त्याच्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, ज्याचं नाव आहे तालिकाम पूरयत, तालिका पूर्ण करा. आता इथे तुम्हाला मी फक्त काही आयडिया देतो. बघा जरा इथे काही ठिकाणी एक एकच दिलेलं आहे, उदितवती, दृष्टवंतः, नीतवान, पूजितवंतः, दत्तवत्यः, उत्थितवत्यः, गीतवत्यः आणि लब्धवत्यः असे शब्द दिले आहेत आणि बाकीचे शब्द भरायचे आहेत. तर ह्याच्यामधला जो शेवटचा शब्द दिसतोय वंतः किंवा वती, वंतः वान
हे जे शब्द दिसता आहेत हे एवढे गाळून आपल्याला बाकीची वाक्य किंवा बाकीच्या चौकटी पूर्ण करता येतील. उदाहरणार्थ बघा, खादितवान, खादितवंत. आता इथे कसं दाखवता येईल बघा, सहा हा पहिला वानची चौकट. इथे जी सगळी येणार आहेत ही वानची नावं येणार. पुढे ते म्हणजे वंत. इथे सगळी जी येणार आहेत ती वंतची आली पाहिजेत. इथे आहे वती, सा सा म्हणजे ती. इथे एकटी असल्यामुळे सगळी येणार स्त्रीलिंग, वतीची वाक्य आली पाहिजेत. आणि इथे जी येणार ताहा ती येणार वत्यहा, म्हणजे स्त्रीलिंगी बहुवचन आहे त्यामुळे इथे जी सगळी वाक्य येणार आहेत ती वत्यहाची यायला पाहिजेत. आता आपण बघूया पहिलं वाक्य, खादती. क्रियापद दिलंय खादितवान, खादतीचं खादित असं रूप झालं आणि मग त्याला पुढे वंत वती वान वगैरे प्रत्यय लागलेले आहेत. खादितवान, खादितवंत, खादितवती, खादितवत्या. बघा, खादित हा शब्द कॉमन राहिला आहे, पुढे फक्त वान वंत वती आणि वत्या बदलला आहे. पुढे कृतवान, कृतवंत, कृतवती, कृतवत्या. आता तसं पुढे आहे धातू वदती. पण वदतीचं काय होतं, तर त्यांनी आपल्याला एक दिलंय, त्या एकाच्या आधारे आपण सगळं पूर्ण करू शकतो. ते काय आहे बघा, उदितवती. मग उदितवतीचा उपयोग करून वती काढून टाकलं आणि इथे आपण लिहिलं उदितवान, उदितवान, उदितवंत. इथे दुसऱ्या याच्यात उदितवंत हलायचं, उदितवती, उदितवत्या. तसंच सेम आहे पुढे दृष्टवंत. इथे पहिल्या बॉक्समध्ये दृष्टवान, दृष्टवान लिहू शकतो आपण. पुढे दृष्टवंत, तिसऱ्या कॉलममध्ये दृष्टवती, दृष्टवत्या. पुढच्या कॉलम आहे पश्य गायती. गायतीचं काय आहे बघा, पुढे दिलेलं गीतवत्या दिलंय. मग वत्या काढून टाकायचं आणि पहिल्या कॉलममध्ये गीतवान, दुसऱ्या कॉलममध्ये गीतवंत, तिसऱ्या कॉलममध्ये गीतवती आणि गीतवत्या. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 3 हा तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता आपण जाऊया प्रश्न चौथ्याकडे, परिच्छेदे क्तवतु रूपाणी अधोरेखितानी कुरुत. परिच्छेदामधली क्तवतुची रूपं जी आहेत ती अधोरेखित करा. बघा, आपण एक एक करूया. दीपावली उत्सव समय आसीत. दिवाळी हा उत्सवाची, दिवाळी उत्सवाची वेळ होती. जनाः गृहाणि स्वच्छीकृतवन्तः. क्रिया पूर्ण झाली बघा, लोकांनी घरं स्वच्छ केली, स्वच्छीकृतवन्तः पहिलं मिळालं. माता मिष्टान्नानि कृतवती, आईने गोड फराळ केला. जनकः नूतनवस्त्राणि क्रीतवान, वाण लागलं बघा, नवीन कपडे खरेदी केले. किंतु स्फोटकांनी न आनितवान, परंतु फटाके आणले नाहीत. भगिनी सुंदरीम रंगवल्लीम आलिखितवती, वती लागला बघा, त्याच्यामुळे आलिखितवती हे तवतु रूप झालं. महिलाः मृद्दीपान प्रज्वाल्य स्थापितवत्यः, बघा वत्यः लागला. अहम मित्रैः सह भ्रमणार्थं बहिः गतवान, मी मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलो, जाण्याची प्रोसेस पूर्ण झाली. सर्वत्र हर्षः प्रकाशः च. अशा पद्धतीने आपल्याला या चौथ्या परिच्छेदाचे उत्तरसुद्धा शोधता येईल. या ठिकाणी आपला कहा कृतवान आणि का कृतवती हा भाग पूर्ण झालेला आहे. शिवाय याचा आपण स्वाध्यायही सोडवलेला आहे. हा स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये पूर्ण करा आणि ह्याच्यावरती जर काही शंका असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.